हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत 18 ऑगस्टच्या. हा भाग 32वा असेल. ह्यापूर्वीचेही भाग आपण कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये आपण जे काही नॅशनल आणि महत्त्वाच्या न्यूज असतात, ज्यामध्ये मग आपण द हिंदू, त्यानंतर द एक्सप्रेस वगैरे ह्या पेपरच्या न्यूज इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे रिजनल लँग्वेजेस आहेत, म्हणजेच आपली मराठीचे जे पेपर्स आहेत त्याचे पण करतो. पण इथं नॅशनल पेपरचा किंवा इंग्लिशमध्ये घेण्याचा हाच दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त न्यूज इम्पॉर्टंट आपल्या पेपरच्या दृष्टिकोनातून इथं होतात. त्यामुळं इथं जे नॅशनल पेपर असतात त्यामधून आपण इथं घेत असतो. तुम्ही मला अनअकॅडमीवरतीसुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे. तिकडेसुद्धा माझ्यातर्फे बरेचसे असे कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सायन्स आणि त्यानंतर सध्या आपण अँशियंट हिस्ट्री वाचत आहोत, अभ्यास करत आहोत, तर तीही आपली स्टेट बोर्डवरती उपलब्ध आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे हे सगळं इथं तुम्ही बघू शकता की येणाऱ्या 2019च्या तयारीसाठी आपण हे कोर्सेस हेल्पफुल ठरतील आपल्याला, हे सुद्धा बघू शकता. बघूया आजची पहिली न्यूज आहे, बघा महत्त्वाची आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2019 इथं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आपले जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत राधामोहन सिंग यांनी इथं हे घोषित केलेलं आहे, ज्यामध्ये युनायटेड नेशन्स फूड आणि ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे यांनी डिक्लेअर केलेलं आहे की येणारं जे 2019 हे वर्ष असेल हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असेल, ज्यामध्ये बाजरी, त्यानंतर ज्वारी, रागी ह्यासारख्या ज्या काही तृणधान्य असतील त्यामध्ये आपण बघू शकतो. तर हे येणारं वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असं घोषित करण्यात आलेलं आहे. मग आपले केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत राधामोहन सिंग यांनी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते मिनिमम सपोर्ट प्राईस जे असेल मोर दॅन 50% इथं प्रोडक्शन कॉस्ट देणार आहे. आणि त्यामुळं काय होईल, तर हे जे पिकं जे शेतकरी घेतात त्यांना इथं एक महत्त्वाचं म्हणजे प्रमोटिंग होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे खूप रिच असतात मिलेट्स जे असतात, रागी असू देत किंवा बाजरी असू देत किंवा ज्वारी वगैरे, तर ह्या रिच सोर्स असतो. आणि हा बऱ्याचशा जे काही आजार वगैरे आहेत ज्याला आपण न्यूट्रियंट्स वगैरे म्हणतो, तर अशा प्रकारे हे खूप चांगल्या प्रकारे तिकडे प्रोव्हाइड करतात. तर त्यामुळं एक चांगल्या प्रकारे ह्यांचं प्रमोशन किंवा प्रमोटिंगसुद्धा होईल. आणि त्यामुळं काय होईल, जे मग नरिशमेंट किंवा जे आपण माल नरिश्ड हे बघतो आपल्या याच्यामध्ये, की त्यावरही काल परवाच एक रिपोर्ट आलेला आहे की बरेचसे 0 ते 5 वयोगटातील जे लहान मुलं मुली आहेत तिथं काय आहेत, तर कुपोषित आहेत. तर त्यांनासुद्धा इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तर बघा इथं कशाप्रकारे युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे जे फाओ जे म्हटलं जातं, तर यांनी इथं डिक्लेअर केलेलं आहे की येणारं वर्ष जे असेल इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया बघा कशाप्रकारे हे मदत करतात. तर बघा युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर यांनी सांगितलेलं आहे की ह्या अगोदरचं म्हणजे 2018 हे वर्ष आहे, 2019 म्हणजे आता सध्या 2018 चालू आहे, की नॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून आपण इथं साजरा करत आहोत. तर दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे, 2019 जे असेल ते इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असेल आणि 2018 हे आपल्या देशामध्ये नॅशनल इयर ऑफ मिलेट्स इथं काय करत आहोत, सेलिब्रेट करत आहोत, हेही लक्षात ठेवा. बघा हे जे पिकं असतात ह्यांना जास्त प्रकारे पाणी किंवा पावसाची गरज लागत नाही, कमी पावसामध्ये सुद्धा किंवा कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. आणि चांगल्या प्रकारे ह्याचा क्लायमेट चेंजच्या वर यावर परिणाम होत नाही ही सुद्धा आपण बघू शकतो. त्यामुळं काय होतं, तर बघा जे कमी वाऊ किंवा कोरडवाऊ शेतकरी वगैरे जे असतात तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे ह्याचं काय घेऊ शकतात, पीक घेऊ शकतात. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ॲडव्हान्स्ड इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, ज्याला आयक्राफ्ट म्हटलं जातं. तर हे आयक्राफ्ट सध्याला तंजावर तामिळनाडूमध्ये चालू आहे. तर ह्या आयक्राफ्टचा उद्देश काय, तर ह्याची थीम आहे महत्त्वाची या कॉन्फरन्सची, ज्यामध्ये डबलिंग ऑफ द इन्कम ऑफ द फार्मर्स थ्रू द फूड प्रोसेसिंग. जी फूड प्रोसेसिंग आहे की जो अन्न प्रक्रिया जो हे आहे त्यामार्फत शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते इथं दुप्पट करण्याचं ही एक महत्त्वाची थीम आहे. आणि हे कॉन्फरन्स कुठं चालू आहे, तर तंजावर तमिळनाडूला चालू आहे, तंजावर येथे. तर बघा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, तर ती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा, 11वा हिंदी कॉन्फरन्स, जागतिक हिंदी कॉन्फरन्स मॉरिशसमध्ये सुरू आहे. ती 18 ते 20 दरम्यान म्हणजेच 18 ते 20 ऑगस्ट 2018 दरम्यान तिथं झालेली आहे.
चालू आहे आणि कुठे तर मॉरिशसची कॅपिटल जी आहे ती पोर्ट लुईस इथं चालू आहे. मग ह्याचं जे काही उद्घाटन किंवा इनॉग्रेशन जे असतं तेथील मॉरिशसचे प्राईम मिनिस्टर प्रविंद जगनाथ यांनी केलेलं आहे आणि आपल्या फॉरेन मिनिस्टर म्हणजेच विदेश मंत्री सुषमा स्वराज सुद्धा त्या तिथं प्रेझेंट होत्या. मग यावर्षीची जी थीम आहे हिंदी वर्ल्ड अँड इंडियन कल्चर अशी 11व्या हिंदी, त्याला वैश्विक किंवा विश्व जागतिक हिंदी म्हटलं जातं, विश्व हिंदी कॉन्फरन्स. तर हेही लक्षात ठेवू शकता की जागतिक हिंदी कॉन्फरन्सची यावर्षीची काय थीम आहे, तर हिंदी वर्ल्ड अँड इंडियन कल्चर अशी याची थीम आहे. मग पूर्ण जगामध्ये हिंदीला कशा प्रकारे इथं चांगल्या प्रकारे एक मानाचं स्थान, त्यानंतर इथं तिच्याबद्दल जे काही इथं स्टडी वगैरे करतात लोक तर त्यांना कशाप्रकारे इथं प्रमोट करता येईल असं ह्या याचा काय असेल एक उद्देश असेल. आणि बघा पहिल्यांदाच फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की इथं आपल्या देशातील जे काही 29 स्टेट्स आहेत म्हणजेच राज्य आहेत आणि त्यानंतर ज्या बाकीच्या युनियन टेरिटरीज आहेत ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण, त्यामध्ये दिल्ली, चंदीगड, पुदुचेरी ह्या सगळ्यांनी ही कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे असं पहिल्यांदाच झालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथं असतील, आता राज्य शक्य नाही पण त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते तिथं पोहोचलेले आहेत, ते तिथं काय करत आहेत तर अटेंड करत आहेत ही कॉन्फरन्स जी 11वी जागतिक हिंदी कॉन्फरन्स म्हणून आहे. आणि ती कुठे आहे तर मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे आहे. त्यासाठी आपल्या फॉरेन मिनिस्टर सुषमा स्वराज तर प्रेझेंट आहेतच, पण कॉन्फरन्सचं जे इनॉग्रेशन आहे ते कोणी केलेलं आहे किंवा चेअर कोणी केलेलं आहे, अध्यक्ष कोण आहेत, तर मॉरिशसचे प्राईम मिनिस्टर प्रविंद जगनाथ हे आहेत, हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा ह्यामध्येच आपण पुढे बघूया की इनॉग्रेशन सेशनच्या नंतर इथं एक असा रिपोर्ट झालेला आहे, रिलीज झालेला आहे की जी 10वी कॉन्फरन्स झाली होती ह्यापूर्वीची जी कॉन्फरन्स झाली होती 2015ची ती कुठं झाली होती, भोपाळ येथे झाली होती 2015 म्हणजे आपल्या देशात झाली होती. आणि पहिली आता कधीपासून सुरुवात झालेली आहे वर्ल्ड हिंदी कॉन्फरन्सला तर हेही लक्षात ठेवा 1975 पासून ती सुरुवात झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कशासाठी तर जी हिंदी भाषा आहे एक मीडियम ऑफ सर्व्हिस, जसं आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले की आपण सरळ इंग्लिशचा वापर करतो, मग एक मीडियम ऑफ सर्व्हिस म्हणून इथं हिंदीला बघण्यात, त्यानंतर त्याच्यातील जे काही नॉलेज आहे त्याच्यातील जे काही साहित्य आहे तर हे सगळं इथं पुढे फॉरवर्ड करण्यासाठी किंवा पुढे पुढच्या पिढीला समजण्यासाठी ही कॉन्फरन्स इथं घेतली जाते. मग हिंदीमध्ये आपण बघू शकतो की कशाप्रकारे आपण एक महत्त्वाची अशी प्रॉमिनंट लँग्वेज इथं जगामध्ये होऊ शकते असा सुद्धा ह्या कॉन्फरन्सचा काय असेल उद्देश असेल, जी 1975 पासून इथं सुरुवात झालेली आहे आणि 2015ची 10वी कॉन्फरन्स भोपाळमध्ये झाली होती हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा, इंटरनॅशनल नायट्रोजन इनिशिएटिव्ह ज्याला म्हटलं जातं त्याच्या अध्यक्षपदी किंवा त्याचे जे चेअरपर्सन आहेत इंटरनॅशनल नायट्रोजन इनिशिएटिव्हचे म्हणजेच INI चे हे एक भारतीय सायंटिस्ट तिथे निवड झालेली आहे नंदुला रघुराम यांची. तर मग बघा ही महत्त्वाची अशी एक जागतिक स्तरावरची एक वैश्विक स्तरावरची म्हटलं तरी चालेल तर ही ग्लोबल मेकिंग पॉलिसी इनिशिएटिव्ह आहे. आणि इथं जे काही बघू शकता की पहिल्यांदाच झालेलं आहे की जे फर्स्ट भारतीय असतील किंवा पहिले भारतीय आहेत आणि एशियन सुद्धा आहेत त्यांची चेअर म्हणून किंवा चेअरपर्सन म्हणून इंटरनॅशनल नायट्रोजन इनिशिएटिव्हच्या याच्यामध्ये काय झाली त्यांची निवड झालेली आहे INI च्या. मग ही जी मीटिंग झालेली आहे इव्हेंट आता 2018च्या मीटिंग त्यामध्ये हे सगळं इथं करण्यात आले आहे आणि UN कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी यावर हे काम करतं. तर मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं कारण का तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की ज्या महत्त्वाच्या इथं हे होतात अपॉइंटमेंट्स होतात त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील. मग इंटरनॅशनल नायट्रोजन इनिशिएटिव्ह हे एक इंटरनॅशनल प्रोग्राम आहे ज्यामध्ये याचं जे सेटअप जे आहे हे 2003 साली झालेलं आहे आणि स्पॉन्सरशिप सायंटिफिक कमिटी ऑन प्रॉब्लेम्स ऑफ इन्व्हायरमेंट जे आपण बघतो की स्कोप ज्याला म्हटलं जातं तर मग जे काही आपले पर्यावरणाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याची एक कमिटीचा इथं स्कोप त्याचा एक शॉर्ट फॉर्मसुद्धा इथं बघू शकता. आणि त्यानंतर इंटरनॅशनल जिओस्फिअर बायोस्फिअर प्रोग्राम IGBP ह्या मार्फत इथं झालेली आहे आणि तिथूनच बघू शकता की कशा प्रकारे जे नायट्रोजनचं ऑप्टिमायझिंग झालेलं आहे बेनिफिशियल रोल, त्यानंतर सस्टेनेबल फूड प्रोडक्शन आणि मिनिमाइज द नायट्रोजन्स निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी जीवनावर जे काही नायट्रोजनचे इथं इफेक्ट होतात निगेटिव्ह इफेक्ट होतात ते इथं काय करायचं आहे तर दूर करायचं आहे कमी करायचं आहे असा उद्देश या इंटरनॅशनल नायट्रोजन इनिशिएटिव्हचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग अशा महत्त्वाच्या बॉडी चेअरपर्सनच्या याच्यात तुम्ही बघू शकता नंदुला रघुराम यांची काय झालेली आहे तर निवड झालेली आहे जे की एक इंडियन सायंटिस्ट आहेत आणि अतिशय अभिमानाची आणि महत्वाची अशी ही पोस्ट आहे. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे बघा कशा प्रकारे
जे लहान मुलं आहेत 5 वर्ष वयोगटापर्यंत, जे त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन किंवा आपण पोषण जे म्हणतो हे कसं पुअर आहे, ज्याला कुपोषणाचाच प्रकार म्हटला जाईल, ते इथं बघितलेलं आहे. बघू शकता तुम्ही की 25% लहान मुलांमध्ये भारतातल्या पशून्य ते जे 5 वयोगटातले असतात ह्यांच्यामध्ये कुपोषण बघायला मिळालेलं आहे. अजूनही 25% मुलं आपल्या देशामध्ये कुपोषित आहेत असा रिपोर्ट इथं NFSH म्हणजेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो असतो त्यामध्ये इथं 2015-16 दरम्यान झालेल्या सर्वेमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. मग इथं ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2016 आणि ग्लोबल हंगर इंडेक्स GHI जो 2017 आहे यामध्ये भारताची जी रँकिंग आहे त्यामध्ये 100वी आहे 119 कंट्रीच्या याच्यामध्ये. आणि इथं बघू शकता की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये लहान मुलांमधील जे कुपोषण आहे ते इथं अजून रिमेनिंग आहे, कायम आहे. जे SDGs आपण बघू शकतो की दुसरं महत्त्वाचं ध्येय आहे किंवा गोल आहे ज्यामध्ये टोटली झिरो हंगर किंवा टोटल इरॅडिकेशन ऑफ हंगर आपण बघितलेलं सुद्धा आहे. म्हणजे अजून 25% लहान मुलं आपल्या देशामध्ये कुपोषितच आहेत ह्या दोन्ही रिपोर्टवरून आपल्याला लक्षात येतं. आपल्या देशातील तर लक्षात येतोच, पण दुसरे दोन ज्यामध्ये ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2016 आहे आणि ग्लोबल हंगर इंडेक्स आहे 2017. त्यानंतर बघा लहान मुलांमध्ये म्हणजे जे 5 वर्षाच्या खालचे असतात त्यामध्ये कमी वेट असणं, त्यानंतर हाईट कमी असणं, आणि त्यातही महत्त्वाचं तुम्ही बघू शकतो की बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हटलं जातं हा 20% आहे, जो 1992 काय होता तर 20% होता, हा सध्याला किती आहे तर 2017 21% आहे. म्हणजे काही कमी झालेलं नाही, एवढे दिवस झाले, एवढे वर्ष गेलेत, एवढी डेव्हलपमेंट झाली, पण तो रेट जो आहे तो तेवढाच आहे अजून. हे आपण बघू शकतो आणि ह्या प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं की कशाप्रकारे इथं लहान मुलांमध्ये कुपोषण आपल्या देशामध्ये आहे. त्यानंतर बघा ओडिसा आपल्या शेजारील तर राज्य नाही आहे, पण ह्याच्या बाबतीत आपल्याला कधीही प्रश्न विचारले जातात. आणि महत्त्वाचं असं एक बघू शकतो की कोस्टल ज्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये महत्त्वाचे असे जे आपण मिसाईल वगैरे हे करतात किंवा जे काही इथं हे होतात महत्त्वाचं व्हीलर आयलंड किंवा त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलंड, आणि त्यानंतर महत्त्वाचे असे इथं भितरकनिका पार्क, त्यानंतर चिल्का सरोवर अशा गोष्टी आहेत इथं. त्यामुळे हे राज्य जे असतं ते नेहमीच न्यूजमध्ये असतं. मग ह्या राज्याने एक निर्णय घेतलेला आहे की वर्ल्ड क्लास इंटरप्रिटेशन सेंटर इथं सुरू करणार आहेत. कोणत्या पार्कच्या जवळ? नॅशनल पार्कच्या जवळ, तर भितरकनिका नॅशनल पार्क. बघा ह्या नॅशनल जे काही इथं सेंटर सुरू होईल त्यामध्ये ज्या क्रोकोडाईल्स आहेत, मगरी आहेत, ह्यांच्या संवर्धनासाठी, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांना प्रिझर्व करण्यासाठी इथं हे नॅशनल पार्क कुठं सेंटर तयार करणार आहे तर हे दंगमल नियर भितरकनिका नॅशनल पार्कच्या जवळ हे सेंटर इथं तयार होईल, जे एक पहिलं असेल, वर्ल्ड क्लास लेवलचं असेल. मग कशाप्रकारे हे जे काही तिथं मँग्रोव्ज आहेत, आपल्याला माहीत आहे की ओडिसाच्या बाजूलाच वेस्ट बेंगॉल आहे म्हणजेच पश्चिम बंगाल आहे, आणि तिथं सुद्धा आपल्याला मँग्रोव्जच्या जाती, त्यानंतर सुंदरीची जे काही वृक्ष वगैरे आहेत त्या ह्या सगळ्या रिच बायोडायव्हर्सिटीमध्ये इथं मगरींना कसं प्रोटेक्ट करायचं, कसं सेव्ह करायचं ते इथं सेंटर हे काम करणार आहे. तर या प्रोजेक्टमुळे काय होईल बघा, तर इंटिग्रेटेड कोस्टल झोनल मॅनेजमेंट प्रोजेक्ट जो आहे यामध्ये इस्टिमेट करणार आहे 3 करोडपर्यंत, ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातील. मग आता आपण थोडंसं भितरकनिका नॅशनल पार्कबद्दल जाणून घेऊया की भितरकनिका नॅशनल पार्क हे कुठं आहे. तर हे केंद्रापारा डिस्ट्रिक्ट म्हणजेच केंद्रापारा जिल्ह्यामध्ये ओडिसा राज्यात आहे आणि तिथं ईस्टर्न साईडला आहे, ही लक्षात ठेवा. त्यानंतर इथं बघू शकतो की जो एरिया आहे तो 672 किलोमीटर स्क्वेअरचा आहे आणि आजूबाजूला भितरकनिका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. तर मग येथील ज्या काही खाऱ्या पाण्यातील मगरी वगैरे आहेत ते इथं फेमस आहेत, त्या हेही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ही जी साईट आहे, तर भितरकनिका नॅशनल पार्क जे आहे हे 16 सप्टेंबर 1998 रामसर साईटमध्ये गेलेलं आहे आणि रामसर साईटसुद्धा आहे 19 ऑगस्ट 2002 नॅशनल पार्क कधी झालं हे 16 सप्टेंबर 1998 आणि रामसर साईट जे रामसर कन्व्हेन्शन झालं होतं 1972 इराकच्या रामसर सिटीमध्ये, तर त्याचं सुद्धा इथं ह्यांना काय आहे तर डेझिग्नेशन आहे. ते 19 ऑगस्ट 2002 तिथं डेझिग्नेट झालेले आहेत रामसर साईट म्हणून सुद्धा. त्यानंतर बघा आजूबाजूला काय आहे ते, तर गहिरमाथा बीच आहे, त्यानंतर मरीन सँक्च्युरी आहे आणि गहिरमाथा टेकड्या तिथं आहेत, त्यामुळे ह्यावर ह्याला नाव देण्यात आलेलं आहे गहिरमाथा बीच. आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो म्हणजे समुद्र किनारा आहे, आपण बघू शकतो बंगालचा उपसागर आहे
आहे तिकडे, आणि इथं महत्त्वाचे कुठले कुठले प्राणी आणि वनस्पती मिळतात तर लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यामध्ये खाऱ्या पाण्यातील मगरी आहे, त्याला क्रोकोडायलस पोरोसस म्हणतात. त्यानंतर इंडियन पायथॉन मिळतो, किंग कोब्रा मिळतो, ब्लॅक हिबीज मिळतात, डार्टर्स मिळतात, आणि बाकी ज्या स्पेसीज आहेत प्राणी आणि वनस्पतींच्या त्या इथं सुद्धा हे रिच आहे. भितरकनिका नॅशनल पार्क, थोड्या प्रमाणात आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे याबद्दलची. त्यानंतर पुढे बघूया, बघा महत्वाची न्यूज आहे, अतिशय महत्वाची न्यूज आहे. दोन वेळा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस राहिलेले कोफी अन्नान, जे घाना देशाचे होते, यांचं कालच निधन झालेलं आहे. आणि ते 80 वर्षांचे होते. फारसं खूप अशा महत्वाच्या इथं यांनी कामगिरी पार पाडलेल्या आहेत, ज्यासाठी त्यांना मानवतावादी कार्यासाठी इथं शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस पदी भूषवणारे अन्नान हे, कोफी अन्नान हे पहिले कृष्णवर्णीय होते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. घाना यासारख्या देशातून आलेले ते पहिलेच व्यक्ती आहेत. 1997 ते 2006 या काळात ते या पदावर होते. आणि या दरम्यान इराकचं युद्ध, HIV एड्सचा जो काही तिथं झालेला आहे, उद्रेक झाला होता, तर त्याचा जगभर प्रसार, अशा दोन मोठ्या तिथं घटना घडल्या होत्या. तर ह्यामध्ये सुद्धा ह्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी तिथं पार पाडलेली आहे. आणि पुढे त्या संयुक्त राष्ट्रातर्फे सिरियासाठी विशेष राजदूत सुद्धा झाले होते. आपल्याला माहिती आहे सिरियामध्ये कशी यादवी माजलेले आजही आहे. त्यानंतर या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने जे काही प्रयत्न होतात ते खूप प्रयत्न केलेत. आणि अजून एक विशेष बाब म्हणजे ह्यांच्या ह्यांनीच अजून एक कामगिरी पार पाडलेली आहे, ती म्हणजे 2017 जे रोहिंग्याचा इश्यू भारत म्हणजेच आपला देश, त्यानंतर बांगलादेश आणि त्यानंतर म्यानमार, ह्या दरम्यान जे काही रोहिंग्याज तिथं होते पलायन करून किंवा स्थलांतर करून भारत आणि बांगलादेशमध्ये येत होते, त्यासाठी एक कमिटी सुद्धा तिथं नेमली होती. त्या कमिटीचं अध्यक्षपद सुद्धा कोफी अन्नान यांनी काय केलेलं आहे तर पार पाडलेलं आहे. म्हणजे अतिशय महत्वाच्या आणि अतिशय मुत्सद्देगिरीने यांनी त्यांचे जे काही पदं होते तिथं त्यांना व्यवस्थितरित्या कामगिरी पार पाडून त्यांना इथं मानवतावादी कार्यासाठी शांततेचा नोबेल सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. तर मग हेही आपण लक्षात ठेवा. तर बघा अशा प्रकारे ह्या महान अशा व्यक्तीचं कालच निधन झालेलं आहे, त्यामुळे इथे महत्वाची न्यूज आहे ही. सो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस केल्या काही महत्वाच्या न्यूज ज्या 18 ऑगस्ट दरम्यान होत्या. येणाऱ्या भागातही काही महत्वाचे टॉपिक्स आपण कव्हर करूया. थँक्स फॉर वॉचिंग.